दरम्यान मराठा आरक्षणाला स्थगितीचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला आणि या निर्णयामुळे फक्त मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांसाठीच नाही तर इतर विद्यार्थ्यांची देखील ॲडमिशन्स रखडलेली आहेत असा दावा ओबीसी महासंघाकडून करण्यात आला आणि याबाबत आता तातडीनं निर्णय घेणं गरजेचं आहे. ओबीसी विद्यार्थ्यांचं देखील भवितव्य सध्या टांगणीला लागलेलं आहे. जवळपास 15 लाख विद्यार्थी आहेत वेगवेगळ्या शाखेतले, वेगवेगळे परीक्षा देऊ इच्छिणारे आणि त्या सगळ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मराठा आरक्षणाला कोणताही विरोध नाही पण हा प्रश्न केवळ एका जातीचा नाही तर ओबीसींच्या 380 जातींचा आहे असंही ते म्हणाले. निव्वळ हा प्रश्न एका जातीचा नाही आहे तर ओबीसीमधल्या जवळपास महाराष्ट्रामधल्या 380 जातीच्या प्रवेशाचा प्रश्न आहे आणि याच्यामधल्या सगळ्या जातीमधले जे विद्यार्थी आहेत आज जवळपास महाराष्ट्रामधले सगळे विद्यार्थी आज ॲडमिशनमुळे अडगळीत पडलेले आहेत. म्हणून हा प्रश्न शासनाने या ठिकाणी त्यांना रीतसर असं योग्य असं निर्णय देऊन हा प्रश्न जर लवकरात लवकर सोडवणूक केली तर ही जी प्रवेशाची जी अडचण आहे ही प्रवेशाची अडचण लवकरात लवकर निकाली निघू शकते.